शंखनाद आवाज सत्याचा या चॅनलच्या विशेष भागात मी मयुरेश गोखले परत एकदा आपले स्वागत करतो. आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा इतरही अनेक कारणांमुळे लहान मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये अनेक प्रकारच्या व्याधी, पाठदुखी, कंबरदुखी आणि बरंच काही त्यांना होत असतं. या सगळ्या व्याधींवर उपचार करणारे डॉक्टर, योगा आणि नॅचरोपॅथी या पद्धतीने त्यांनी अनेकांच्या व्याधी दूर केलेल्या आहेत असे एक पर्सनॅलिटी आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहे. तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे, त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. चला तर आजच्या भागाला सुरुवात करूया. आपण आज भेटणार आहेत प्रवीणजी डबली यांना. नमस्कार प्रवीणजी, आपलं स्वागत आहे. प्रवीणजी डबली हे योगा थेरपिस्ट आणि नॅचरोपॅथी या पद्धतीने अनेक व्याधींवर उपचार करत होते आणि करतात आहेत. तसेच ते पत्रकार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय आणि त्यांचा तगडा अनुभव आहे, ज्याच्यामुळे आपल्याला खरंच खूप मजा येणार आहे त्यांच्याकडून काही अनुभव ऐकून घ्यायला. कसे आहात प्रवीणजी? एकदम छान. मला सांगा, नॅचरोपॅथी जे आहे ते म्हणजे नेमकं काय? नॅचरोपॅथी म्हणजे त्या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे की निसर्गातून तुम्ही बरे होणारे जी पद्धत आहे त्याला आपण निसर्गोपचार म्हणतो. आणि निसर्गाने एक खूप छान सिस्टम आपल्या शरीरामध्ये दिलेली आहे की तुम्हाला काहीही व्याधी झाली असेल तर ती ऑटोमॅटिकली तुम्ही आपल्या शरीरातून क्युअर करण्याची सिस्टम आपल्या शरीरामध्ये आहे. पण त्यातल्या त्यात निसर्गोपचार म्हणजे तुम्ही निसर्गाला किती जवळून राहता, तुमचं शारीरिक असेल, मानसिक असेल, तुमचं खाणं पिणं असेल, जेवण्याच्या पद्धती असेल, बसण्याच्या पद्धती असेल, याच्यावरून तुम्ही निसर्गाला कसे कनेक्ट होता आणि त्या निसर्गाच्या सायकलमध्ये जर तुम्ही राहिला तर तुम्हाला व्याधींपासून तुम्ही दूर राहा. आणि दुसरं असं होतं की शरीरातले जे जीवाणू आहे ज्याच्यामुळे तुम्हाला व्याधी उत्पन्न होतात त्याला दूर करण्यासाठी जर काही पद्धत असेल तर ती जेवणाची पद्धत आहे. आणि आपल्या जेवणाचं जर सिस्टम व्यवस्थित झालं तर आपली शरीरातले ज्या ऍक्टिव्ह आहेत, ज्या असे काही जीवाणू आपल्या शरीरात आहे की ती व्याधी दूर करण्यासाठी काम करतात. आणि ते करत असताना जेव्हा तो त्याचा समन्वय तयार होतो तर एक उपचार पद्धती तुमच्या शरीरातून स्वतःला क्युअर करते. आता जर तुम्ही विचार केला की मी दिवसभर काम केलं मग रात्री का झोपतोय, तर रात्री जी झोप असते ती शरीर स्वतःला रिक्यूब करायसाठी असते. त्याच्यात दिवसभरात आलेले व्याधी, दिवसभरात आलेला ताण, दिवसभरात आलेले बिघाड याला दूर करण्यासाठी आमच्या शरीराने, नेचरनी रात्रीची झोप दिलेली आहे. आणि ती झोप म्हणजे आमची उपचार पद्धतीची टायमिंग असते. तर निसर्गाला तुम्ही जितके जवळ राहाल ती एक निसर्गोपचार पद्धती, उपचार पद्धती आपण त्याला म्हणू शकतो. ओके, म्हणजे हे प्युअरली नैसर्गिक याच्यावर आधारित आहे. अगदी बरोबर. तर तुम्ही नियोग थेरपी किंवा स्टिम्युलेशन थेरपी सुद्धा उपचार करत असतात, तर नेमकं काय आहे या थेरपीज? अगदी, या थेरपीची खूप छान एक नवीन शोध हा आपण याला म्हणता येईल. कारण की ही जी पद्धत आहे ही कुठेही शिकवल्या जात नाही. पण काय झालं की व्याधीग्रस्त असताना मी एक ऑस्टिओ तुमचं सर्वाइकल स्पॉन्डिलिसिसने व्याधीने ग्रस्त होतो, अँक्लोसिसने ग्रस्त होतो, याच्यावर याच्यावर काही उपचार पद्धती नाही जगात नाही. तर मग काय करायचं? तर काही सजेशन असे आले की तुम्ही योग करा. मी योगाला जोडल्या गेलो आणि योगातून मग मला असं जाणवलं की मी तिथून त्या व्याधीवरून मी निघतोय. म्हणजे माझ्या मुवमेंट्स रिस्ट्रिक्ट झालेल्या होत्या पण आज मी सगळ्या मुवमेंट्स करू शकतो. तर याच्यात माझा योगाकडे कल गेला आणि मग त्या योगातून आम्ही स्टिम्युलेशन करून पाहिले की काय याचा काय परिणाम होतो शरीरावर. व्याधी एखाद्याला कंबर दुखत असेल तर आम्ही कमरेला काही पॉइंट दाबून बघितले, त्याला त्याचा फायदा झाला. तर नियोग थेरपीमध्ये काय करतो, आम्ही जे संवेदना तंत्र आहे तुमच्या शरीराचं तांत्रिक तंत्र आहे ज्याला आपण नर्व्ह सिस्टम म्हणतो, त्याला आम्ही स्टिम्युलेट करतो आपल्या बोटांनी. काही उपचार इन्स्ट्रुमेंट आम्ही त्याला वापरत नाही, फक्त बोटांचा उपयोग करून त्या संबंधित नर्वला शोधतो की बा कशामुळे ही व्याधी याला आलेली आहे. मग त्या नर्वला स्टिम्युलेट करून आम्ही ते यंत्र तंत्र त्याची संवेदना त्या जागेपर्यंत पाठवतो आणि ती संवेदना तिथे गेली की त्या ती जागा रिलॅक्स व्हायला सुरू होते. आणि त्याच्या मागचं सगळ्यात कारण म्हणजे तुमच्या डोक्यात न्यूरॉन्स काम करतात आणि ते प्रत्येक शरीराच्या प्रत्येक भागासाठी वेगळे न्यूरॉन्स असतात. जर आता एखादा तुम्हाला मार लागला तर तुमच्या लक्षात येईल की न्यूरॉन्स तिथे मार लागलेला आहे, प्रोटेक्ट दे, प्रोटेक्ट दे, प्रोटेक्ट दे. तर आम्ही त्याला स्टिम्युलेट करून त्या नर्व त्या न्यूरॉन्स सांगतो बा इथे हे रिलीज कर, इथे ब्लड सर्क्युलेशन कुठेतरी अबस्ट्रॅक्ट झालेलं आहे, याला दूर कर, याला दूर कर. तर त्या संवेदना ज्या जातात ते तिथे जाऊन त्या ब्लड सर्क्युलेशनला फ्री करतात आणि तुम्हाला जाणवतं की आपलं वेदना कमी झालेलं आहे, आपलं दुखणं कमी झालेलं आहे. तर अशी ही पद्धत आहे. तर या अनेक उपचार याच्यावर आम्ही वेगळ्या वेगळ्या डिसीजवर आम्ही काम करतोय. जसं
सर्वाइकल स्पॉन्डल डिसीज असेल, लंबर स्पॉन्डल डिसीज असेल, स्लिप डिस्क असेल, आर्थरायटिस आहे, टेनिस एल्बो आहे, गुडघ्यांचे दुखणे आहेत, टाचेचे दुखणे आहेत, आता नवीन क्रॅम्प्स लोकांना येतात कोविड बसलं की, तर या सगळ्यांवर आम्ही मॅनेजमेंट शिकवतो आणि मॅनेजमेंट काही योगाच्या एक्सरसाइज आम्ही त्याला सांगतो आणि त्याला पद्धती सांगतो की बाबा तू असं बस तसं बस हे कर आणि जर त्यांनी हे सिस्टम अडॉप्ट केलं तर निश्चितच त्या व्याधीपासून दूर होऊ शकतो. पण आजकाल आपण असं बघतो की एक म्हणजे सामान्य माणूस त्याला जर काही त्रास असला तर तो डॉक्टरकडे जातो, डॉक्टर त्याला प्रिस्क्रिप्शन देऊन देतो, मे बी ते अँटीबायोटिक पेन किलर वगैरे काही असे असावेत. तर आपल्या थेरपीमध्ये आपण काही अशा गोळ्या सजेस्ट करतोय सोबत? नाही, आमच्या थेरपीमध्ये आम्ही कोणत्याही गोळ्या प्रिस्क्राइब करत नाही, कोणतेही इंजेक्शन आम्ही त्याला देत नाही, कोणतेही औषध त्याला पोटामध्ये देत नाही आणि त्याच्यामुळे ही पॅथी खूप सेफ आहे. आम्ही फक्त त्याचे सिम्पटम्स पाहतो, त्याला काय त्रास होत आहे, त्याचे पोस्चर बघतो तो काय आणि त्याच्याकडून माहिती घेतो की तो दिवसभरात काय करतो, कुठे बसतो, काय करतो, किती वेळ बसतो, या सगळ्याचा अभ्यास करून मग आम्ही त्याच्या जर कमरेला त्रास असेल तर आम्ही पायातून स्टिम्युलेट देतो, क्योंकि डायरेक्ट कमरेवर आम्ही स्टिम्युलेशन देतो की ती नर्व जर इमिडिएट रिलीज झाली, डिएक्टिव्ह केली की त्याला ताबडतोब त्याचा फायदा जाणवायला लागतो. आता तुम्ही म्हणाल की व्याधी कशा येतात, तर व्याधी आमच्या जीवनशैलीतून येतात. आता जर तुम्ही मोबाईल घेतला तर हा 225 ग्रामचा मोबाईल आहे, 250 ग्रामचा तुम्ही दिवसभर हातात घेऊन फिरत असता. आता हातात घेऊन फिरताना याच्या वजनामुळे आणि रात्री मग तुम्ही झोपून मोबाईल बघता तर तुम्हाला असं जाणवेल की तुमचा टेनिस एल्बो आलेला आहे, तुम्हाला जाणवेल की सर्वाइकलचा त्रास तुम्हाला जाणवायला लागेल, हातात नमणे यायला लागेल. मग याच्यावर औषधं काय? काहीच नाही, कारण की तुम्ही पोस्चर बिघडवून टाकले. बरोबर. त्याच्यामुळे मग ती व्याधी जर आली तर त्याला स्टिम्युलेशन करून आम्ही त्याला पोस्चर सुधारायला सांगतोय, पण तू झोपून मोबाईल बघू नको, हा मोबाईल तुला कामात असेल तर हातात ठेव, नाहीतर ठेव. पण मोबाईल आज प्रत्येकाच्या हातात झालेला आहे, प्रत्येकाच्या घरात झालेला आहे, प्रत्येक मुलांकडे मोबाईल झालेला आहे, तर या व्याधी आमच्या जीवनशैलीमधून यायला लागल्या, आम्ही जीवनशैलीच सोडलेला आहे असं म्हणतात. पण म्हणजे आजकालच्या तरुणांमध्ये बऱ्याचदा हा प्रकार जो आढळून येतोय कदाचित त्याचं हेच एक कारण असावं. पण मग याच्या अवेअरनेस साठी पण तुम्ही काही काम करताय? निश्चित, याच्या अवेअरनेस साठी आम्ही कॅम्प करतोय, योगाचे कॅम्प आम्ही करतोय, बरेच चॅनलवरून आकाशवाणीवरून माझे बरेचसे कार्यक्रम झालेले आहेत, त्याच्यात हेच आम्ही त्यांना समजून सांगतो किंवा की कसं तुम्ही बसायला पाहिजे. आता अजून मी एक दोन चार तुम्हाला उदाहरण सांगू इच्छितो की सोफा प्रत्येकाकडे असतो आणि सोफ्यावर तुम्ही लक्ष देऊन ऑब्झर्व करा की सोफ्यावर बसणारा माणूस तुम्ही घरी गेला की तुमची जागा एक ठरलेली असते, त्या जागेवर जर दुसरा कोणी बसला असेल तर तुम्हाला अनइझी व्हायला लागतं आणि असं वाटतं बा इथं हा केव्हा उठेल आणि मी बसतो. त्याचं कारण असं आहे की ती जागा आणि तुमच्या शरीराने एक शेप एक्सेप्ट केलेली असते, तिथे बसलात की तुम्हाला रिलॅक्स वाटतं. पण जेव्हा तुम्ही तिथून उठता तर तुम्हाला जाणवतं की माझं स्पाईन सरळ झालेलं आहे, मग कुठेतरी त्रास होतो. तुम्ही वरिष्ठ माणसांना बघा, ते सोफ्यावर उठले की गुडघ्याचा त्रास त्यांना नेहमी होतो. आणि दुपारी काय करतो आम्ही, मोबाईल घेऊन सोफ्यावर झोपतो, सोफ्यावर झोपलं की पाय लांब करतो, मग अनइझी झालं की परत थोडंसं वाकड होतो. म्हणजे तुम्ही स्पाईनला पूर्णपणे वाकड तिकड करून त्याला एका चुकीच्या शेपमध्ये ठेवतो आणि मग ती स्पाईननी जर तो शेप घेतला की तुम्हाला दुखायला लागतो आणि मग दुखायला काय लागतं, कारण की त्या हाडांमधून त्या स्कॅप्युलर स्पाईनला तुम्ही पाहिजे एक 33 हे असतात व्हर्टिब्राज असतात, त्या व्हर्टिब्राज मधून नळ गेलेले असतात आपल्या बाजूला. जर तुमचा स्पाईन वाकडा झाला तर त्या बाजूच्या नळला तो कम्प्रेस करतो आणि मग तो रिफ्लेक्शन तुमच्या पायात येतं, कमरेत येतं, मानेवर येतं. तर ते त्याचं कारण असतं की तुमची चुकीच्या पद्धतीने तुम्ही बसला. तर बरेचदा असं होतं की तुम्ही खाली बसता, खाली बसल्यावर गुडघ्यांचा त्रास तुम्हाला जाणवतो. आता वेस्टर्न आलेला आहे त्याच्यामुळे वेस्टर्नचा युग पोरही करायला लागले, पण तुमची एक सवय होती, घरी एक पद्धत होती की स्वयंपाक खाली करायचा तर आम्ही वरती उभं राहून करतो आणि आधी आम्ही वरतून त्या फळीवरून भांडे काढायचं, म्हणजे व्यायाम कुठेतरी व्हायचा. आता आम्ही ड्रॉअर मधून असं उचलतोय तर कुठेच तुमचे व्यायाम होत नाही, कुठेच मुवमेंट होत नाही. तर या सगळ्यांचा अभ्यास करताना असं जाणवलं की व्याधी आमच्या जीवनशैलीतूनच येतात. चुकीच्या आता आता तुम्ही जर व्हीलचेअरवर ऑफिसमध्ये बसलात तर तुमचे पाय मागे ठेवून बसता तुम्ही, असे ठेवले की तुमच्या थाईजला खूप प्रेशर येतं आणि थाईजच्या मसल्स जेव्हा दुखायला लागतात तर ते इथे खूप पेन व्हायला लागतं आणि मग इथे पेन झालं की मग काफ मसलला क्रॅम्प येतात. तर ही अशी पूर्ण एक सिस्टम वरून डोक्यापासून पायापर्यंत बनलेली असते. तर चुकीचं पोस्चर हे या सगळ्या व्याधींना कारणीभूत. तुम्ही असं म्हटलं तर मी आपले पाय सरळ करून बसलो. बऱ्याच गोष्टी असे असतात की म्हणजे माहिती नसतात त्या.
तुम्ही अनेक दुर्धर आजार सुद्धा बरे केलेले आहेत, तर कुठल्या कुठल्या आजारावर आतापर्यंत ट्रीटमेंट केलेली आहे? आम्ही सगळ्यात आधी तर आता जे कॉमन आजार आहे स्लिप डिस्क, प्रत्येकाला तो माणूस इतका वीक झालेला असतो, काही वजनी वजनी वस्तू उचलली की त्याला कमरेला जर्क येतं आणि तो बिमार होतो. दुसरं, सडकेंवरून जाताना गाडी इतकी उसळल्या जाते त्याचाही परिणाम आमच्या स्पाईनवर होतो. त्याचप्रमाणे सर्वायकल, मोबाईलमुळे सर्वायकल, आता मोबाईल असेन्शियल वस्तू झाली, पण टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर, तुम्ही मुलाला सांगा मोबाईल बघू नको, तो तिथून उठतो कम्प्युटर समोर जाऊन बसतो. अरे किती वेळ खेळणार कम्प्युटर, तो तिथून उठतो टीव्ही समोर जाऊन बसतो आणि बसतो सगळ्या चुकीच्या पद्धतीने. तर या सर्वायकल स्पॉन्डिलिसिस असेल, लंबर स्पॉन्डिलिसिस असेल, स्लिप डिस्क असेल, याच्यावर आम्ही खूप चांगले रिझल्ट आम्हाला मिळालेले आहेत आणि गेल्या 22 वर्षापासून मी हे करतोय. तर या प्रवासामधला जितके अनुभव मला आलेत, म्हणजे माझ्याकडे स्लिप डिस्कचे अनेक पेशंट आले ज्यांना ऑपरेशन डॉक्टरने सांगितलं होतं, पण या मॅनेजमेंटमुळे, या ट्रीटमेंटमुळे आज ते सगळे आपले रुटीनचे कामं करतात आहे, सगळी व्यवस्था ते करतात आहे. आताच रिसेंटली माझ्याकडे एक 1.5-2 वर्षाची मुलगी आली होती, तिला बाय बर्थ तिचा डावा हात काम नव्हता करत. बरेच उपचार केले त्यांनी, पण ते माझ्याकडे आले आणि त्यावेळेस असं जाणवलं की बाबा मी काय करणार याला, याला डॉक्टरांनी काही केलं नाही आणि बाय बर्थ तिचा हात आहे. पण एक अशी प्रेरणा आली की बाबा त्याच्या वडिलांनी म्हणले सर तुम्ही प्रयत्न करून पहा, त्याच्या या शब्दावर मी काम केलं. आणि मला सांगायला आनंद होतोय की 6 महिन्यात त्या मुलीचा हात काम करायला लागला आणि तो काम करताना आता त्याला स्ट्रेंथ आली. ती मुलगी आज 5 वर्षाची आहे, ती सगळं उचलते, काम करते, थोडी डिफॉर्मिटी त्याला आहे पण तिचा हात चालायला लागला, हे उत्सुकता आहे. दुसरं, रिसेंटली अजून एक केस माझ्याकडे आली, ती सर्वायकल डिस्टोनिया, याच्यावर काहीच औषध नाही आहे, जगात नाही आहे. तर आम्ही त्याला स्टिम्युलेशन आणि योगाच्या एक्सरसाइजने मॅनेजमेंट मॅनेज केलं आहे. तर ते आज त्यांची मान सर्वायकलची, सर्वायकल डिस्टोनिया म्हणजे तुमची मान अशी राहत राहता अशी होऊन जाते, ती स्थिर राहते, म्हणजे कुठचे तरी मसल्स वीक होतात आणि ते फिरते. आता त्यांची मसल्स स्ट्रॉंग झालेले आहेत एक्सरसाइजमुळे, योगामुळे, आणि आता ते त्याच्यातून दूर निघाले. असेच अनेक लोक आहेत ज्यांना सर्वायकल होता, स्लिप डिस्क होतं, पण टेनिस एल्बोचे माझ्याकडे बरेच पेशंट आहे. आता तर प्रत्येक मुलाला येताना तो म्हणतो सर हात दुखतोय, खांदा दुखतोय, आम्ही सगळ्यात आधी जर टेनिस एल्बो चेक करतो त्याला टेनिस एल्बो झालेला असतो, कारण तो व्यायाम करत नाही, दिवसभर मोबाईल हातात असतो, अभ्यास असतो, जरुरी आहे तेवढं करा. पण हे सगळं करताना याच्यावर खूप चांगले उपचार आमच्याकडे आहे आणि औषधं नसल्यामुळे ते जास्त प्रिफर करतात, साईड इफेक्ट नाही. पण मग ज्याला जर आपण कंपेअर करतोय समजा की एक ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंट सोबत किंवा दुसऱ्या, तर फायनान्शियली काय फरक पडतो याच्यामध्ये? नाही, खूप खूप फरक पडतो. आमच्याकडे आम्ही खूप कमी फीस, चॅरिटेबल याच्यात मी काम करतोय तर फीस आमची खूप कमी आहे आणि त्याला औषधाचा खर्च लागत नाही. आमच्याकडे त्याला आम्ही 5-6 सेटिंग बोलावल्यावर त्याला स्टिम्युलेट देतो, त्याच्यात जर त्याला फायदा असेल तर आठवड्यातून 1 सेटिंग करतो आणि त्याला व्यायाम शिकवतो, त्याला लागणारे व्यायाम, त्याला जर कंबर दुखी असेल तर त्याला त्याच्यासाठी लागणारे व्यायाम, टेनिस एल्बो असेल तर त्याच्यासाठी व्यायाम, सर्वायकल असेल तर त्यांनी काय करावं त्याच्यासाठी व्यायाम. तर त्यांनी ही पद्धत अडॉप्ट केली की काही दिवसात त्याला स्वतःलाच जाणवावं लागतं की आपल्याला या व्याधीपासून आपण दूर झालेलो आणि मग तो सिस्टीम त्या सिस्टीममध्ये डेव्हलप झाला की मग ते बाकी व्याधी त्याला येतच नाही. म्हणजे या मस्क्युलर स्केलेटनच्या संबंधितल्या ज्या व्याधी आहेत ते त्याला येत नाही कारण तो योगाशी जोडला गेलेला आहे. कसं वाटत असेल, जसं आता तुम्ही मला मनाशी एक उदाहरण सांगितलं त्या मुलीचं, तर तिच्या आई वडिलांना खरंच आनंद झाला असेल, म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही. तुम्हाला सर काय वाटतं जेव्हा असा एखादा पेशंट तुमच्याकडे येतोय आणि त्याला आपण बरं करतोय, म्हणजे मला तर ही देवाचीच भूमिका वाटते पण तुमचा स्वतःचा अनुभव काय? नाही, खूप चांगलं वाटतं. यावेळेस असं वाटतं की आपण काहीतरी कोणासाठी करू शकलो याचं एक खूप मोठं समाधान असतं. आणि दुसरं, माझ्याकडे कसं आहे, फोन आला की मी एखाद्याला नाही म्हणू शकत नाही. मला असं वाटतं की मी याच्या आजाराला जो त्रास होतो मी भोगलेला आहे, मी जर त्याला थोडासाही आराम देऊ शकलो तर माझं समाधान होईल, म्हणून मी त्याला नाही म्हणत नाही, मी त्याला बोलावून घेतो. आणि असे बरेच लोक येतात जे लांबून येतात आणि जेव्हा त्यांना बरं वाटायला लागतं त्याच्या चेहऱ्यावरचं हसू आलं की असं वाटतं माझी फीस मला मिळाली, एवढं समाधान त्यात असतं. म्हणजे लांबून लोक येतात, अनेक बाहेरच्या देशात, विदेशातून माझ्याकडे फ्रोजन शोधण्यासाठी एक माणूस आला, त्याचे दोन्ही हात फक्त एवढे जात होते. तो म्हणे सर मी अमेरिकेला राहतो, मी सगळं औषध केले, सगळं केले पण फायदा झाला. तो 1.5 महिना इथे माझ्याकडे राहिला आणि त्याने हात इथपर्यंत जायला लागले, एक काम करायला लागला, त्याच्यानंतर थांबू शकला नाही. पण असे अनेक लोक येतात माहिती होतात. आणि याच्यातला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय माहितीये का, या सगळ्या व्याधीवर लोकांना प्रॉपर गायडन्स मिळते, मार्गदर्शन जे मिळायला पाहिजे की बा तुला ही व्याधी आहे तर त्यांनी कुठे जायला पाहिजे.
बघा नॅचरोपॅथी आणि स्टिम्युलेशन आणि एलोपॅथी, एलोपॅथी आपल्या जागेवर खूप चांगली आहे, त्याला आमचा काही विरोध नाही, काही नाही, पण स्टिम्युलेशन मुळेही तुम्ही बरे होऊ शकता हे आम्हाला सांगायचा उद्देश आहे. आणि स्टिम्युलेशन का, तर लोक चमत्काराला नमस्कार करतात. मी आता तुम्हाला जर म्हटले उद्यापासून तुम्ही योग करा ना, जाऊ दे ना वेळ कोणाकडे काय असं आहे तसं, पण जेव्हा तुम्हाला व्याधी होते आणि मग तुम्ही शोधायला लागता की मला हे जात नाही, औषधं घेतल्यावर याला परिणाम होत नाही, तर मग तुम्ही योगाकडे. आणि दुसरं, औषधांनी व्याधी बरी होते, पण काय करतो आपण, आपण औषधं घेतल्यानंतर तुम्ही औषधं घेतले परत सोफ्यावर जाऊन त्याच पद्धतीने बसला तर औषधं काय काम करतील, कारण मी पोषण त्याच पद्धतीने आणलेलं आहे, म्हणून ते तुम्हाला वाटतं औषध काही लागलेलं नाही असं नसतं. तुम्ही तुमची पद्धत जीवनशैली बदला आणि औषधं घ्या, तुम्हाला निश्चित फायदा होईल. बरं, मगाशी जसं तुम्ही म्हटलं की ते पॉइंट्स काही आपण स्टिम्युलेट करतो, ते अॅक्युप्रेशर सारखंच हा प्रकार असं नाही. अॅक्युप्रेशर मध्ये आपण थोडंसं वेगळं करतो की अॅक्युप्रेशर मध्ये हात आणि तुमचे पाय याच्यावर पूर्ण शरीराचं तंत्र त्यांनी सांगितलेलं आहे. लिव्हर असेल, सगळे जितके काही तुमचे असतील ते सगळे हात आणि पायावर पॉइंट आहेत असं अॅक्युप्रेशरचं सांगणार. आम्ही तसं करत नाही, आम्ही जर तुमची मान दुखत असेल तर डायरेक्ट मानेच्याच पॉइंटला स्टिम्युलेट करतो, ज्याच्यामुळे याच्यात होणारा फायदा हा त्या पटीने जास्त असतो. आणि ही प्रयोग आहेत, ही कोणी एक पॅथी डेव्हलप केलेली पॅथी आहे, ओके, त्याच्यामुळे याचा अभ्यास कुठे होत नाही, तुमच्या अनुभवातूनच तुम्हाला मिळत जाईल. ओके, आता आम्ही नॅचरोपॅथीमध्ये एमडी केलेला आहे, पण हा जो अनुभव आहे हा त्या डिग्री पेक्षा जास्त आहे, जास्त म्हणजे प्रॅक्टिकल. तर टेनिस एल्बो असेल तर टेनिस एल्बोला लोक बोटांमध्ये देतात, आम्ही डायरेक्ट टेनिस एल्बोच्या जागेला त्या नर्वला स्टिम्युलेट करतो आणि जागेवर आणतो. जर एखाद्याची असेल तर ताबडतोब येते, काही लोकांना काही वेळ लागतो त्याला मॅनेज, कारण की ती त्या नर्वला जो प्रेशर आलेला असतो त्याला रिलीज करण्याची टेक्निक आम्ही त्याला शिकवतो, तर त्याला खर्चही कमी येतो आणि लवकरात लवकर तो बरा होतो. तुम्ही नॅचरोपॅथी मध्ये एमडी केलेला आहे, तर आता जे तरुण वर्ग समजा या क्षेत्राकडे येतोय तर त्याला शैक्षणिक दृष्ट्या ऍडमिशन जर घ्यायची आहे अशा प्रकारच्या कोर्सेस मध्ये, तर कितवी नंतर घेता येते आणि कुठे त्याच्यासाठी अप्रोच करावं लागेल? नाही, आता तर बरेच कॉलेजेस तेथे आहेत, आम्ही ज्यावेळेस केलं त्यावेळेसही बरेच प्रायव्हेट कॉलेजेस होते, बरेच बोर्ड होते, पण गेल्या 2-3 वर्षामध्ये भारत सरकारने आयुष मंत्रालयाचं एक मंत्रालय स्थापित केलेलं आहे जे निसर्गोपचार आणि योगाला प्रमोट करत आहे आणि त्यांचे अफिलिएटेड कॉलेजेस आता झालेले. तर मी असं सांगेन की प्रॉपर तुम्ही त्या कॉलेजमधून शिक्षण घेतलं आणि 12वी नंतर तुम्ही हे करू शकता, 12वी नंतर करू शकता, त्याच्यामुळे प्रॉपर जर तुम्ही शिक्षण त्याच्याकडून घेतलं तर मला असं वाटतं की पुढे त्रास होणार नाही आणि तुम्ही ते सगळं याच्यात तुम्ही एका स्ट्रीमला येऊ शकता. ग्रॅज्युएशन कोर्सेस आहेत हे की डिप्लोमा सारखे? डिप्लोमा कोर्सेस, डिप्लोमा सारखे आहे. पण मग हे कोर्सेस करून आता जे तरुण वर्ग येत आहेत यांना करिअरच्या दृष्टीने किती स्कोप? खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. कारण तुम्ही लक्षात घ्या, आता जर तुम्ही एक अभ्यास केला तर व्याधी, मोठ्या व्याधी लोकांना येतात आहे, पण त्याच्या कंपेरिटिव्हली तुम्ही पाहिलं तर लोकांना स्लिप डिस्क, पाठीचे दुखणे, मानेचे दुखणे, खांद्याचे दुखणे, टेनिस एल्बो, जॉईंट पेन, गुडघे दुखणे, टाच दुखणे, या व्याधी तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसेल. प्रत्येक घरात 2 लोकांना 4 लोकांना हा त्रास आहे, कोणी सहन करतं, कोणाला एक्स्ट्रीम झाल्यावर तो दवाखान्यात. तर या फील्डला खरंच खूप चांगला वाव आहे, तुम्ही जर याच्यात हे केलं तर निश्चित तुमचं फ्युचर चांगलं आहे. आणि दुसरं एक अजून मला सांगावं असं वाटतं की आपल्या एलोपॅथीमध्ये पोटाचं नाभ सरकणे हा जो भाग आहे हा एक्सेप्ट नसतो, कारण त्यांना ते स्पायझम असतं, पण नॅचरोपॅथीमध्ये पोटाची गाठ सरकणे हे मान्य करतात. जुने लोक आपल्याला सांगे गाठ सरकले जिथे करून आणून दिलं की बरं वाटतं, तर आता परिस्थिती अशी झाली की मसल्स विकनेसमुळे पोटांच्या गाठी सरकायला लागल्या आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम उद्भवतात, ते लक्षात येत नाही. सगळ्या ट्रीटमेंट टेस्ट केलं तरी ते त्याच्यात येत नाही. तर एनी हो, या सगळ्याचा निचोड असं सांगता येईल की तुम्ही योग करा आणि शरीराच्या मसल्सला स्ट्रॉंग करा, तेव्हा तुम्ही या सगळ्या व्याधींपासून दूर राहू शकाल. आणि भविष्याचा विचार केला तर नॅचरोपॅथीमध्ये खरंच भविष्य आहे, कारण की पुढेही जाऊन याच व्याधी येणार आहेत. मोबाईलचा वापर हा वाढत जाणार आहे, कम्प्युटरचा वापर वाढत जाणार आहे, आधुनिकतेच्या गर्दीमध्ये आम्ही धावतोय आणि त्याच्यामध्ये धावपळ, मानसिक ताण हा आला आणि ताण आला की ताण दूर करायला फक्त आणि फक्त योग हाच तुम्हाला मदत करू शकेल. फक्त झोप, गोळी गिळली झोपलं तो एका दिवसासाठी असेल, पण लॉंग टर्म मध्ये तुम्हाला जर तणावापासून स्ट्रेस पासून मुक्त राहायचं असेल तर तुम्हाला योगाकडेच अडॉप्ट करावं लागेल.
याच्यामध्ये तुम्हाला चांगलं फ्युचर पुढे मिळतंय. आणि अजून एक माझ्या लक्षात आलं की त्याला कॅपिटल असं लावायचं नाहीये काहीच. आज जे डॉक्टर एखादं क्लिनिक तयार करताय तर त्याला त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मशीनरीज वगैरे घ्यावं पाहिजे, याच्यात तसं काहीच नाहीये. नाही असतं, आता बऱ्याचशा मशीन चाललेल्या आहेत, शिरोधारा असेल, वॉटर थेरपी असेल, या प्रकारचे अनेक इन्स्ट्रुमेंट आता झालेले आहेत. तरी बाकी आता जे आपण बघतो त्याच्यापेक्षा कमी, खूप कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तो याच्यावर काम करू शकतो. बरं, आम्हाला तसं विचारायचं बरंच काही आहे पण वेळेचं थोडं बंधन आहे. पण एक आम्हाला तुम्ही आमच्या दर्शकांना सांगा, काही टिप्स द्या. जसं की आता तुम्ही म्हणाले की बसण्याचा एक पोस्चर असतो, तर असं आम्हाला एक दोन तीन टिप्स द्या की ज्याच्यामुळे आता मी चुकून तो पाय असाच ठेवला असतो तर काय करायला पाहिजे असे काही दोन तीन. सगळ्यात पहिले तर आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपली जीवनशैली, सकाळी उठतांपासून तुमच्या जीवनशैलीमध्ये सकाळी सूर्य निघायच्या आधी तुम्ही उठा. तुम्हाला लक्षात घ्या, तुम्ही सूर्य उगवायच्या आधी जर उठला तर तुमच्या शरीरातले केमिकल्स वेगळ्या प्रकारे काम करतात. सूर्योदयानंतर तुम्ही उठला तर तुमच्या शरीरातले केमिकल्स वेगळे काम करतात. एक सूर्योदयाच्या आधी जर उठला तुमची बॉडी ऍक्टिव्ह असते, आणि सूर्योदयानंतर तुम्ही उठला की तुमच्या शरीराला आळस असतो. उठल्याबरोबर काही न करता थोडेसे व्यायाम 15 मिनिटं, जे काही तुम्हाला शरीर संचालन असेल, तुमचे जे जॉईंट्स आहेत त्याला मोकळे करण्याचा प्रयत्न करा. ते झालं की नंतर तुमचं वॉकिंग हे तुम्हाला खूप जरुरी आहे शरीराला. आमचं वॉकिंग होत नाही, आम्ही दिवसभर बसून काम करतो, गाड्यांवर चालतो, त्याच्यामुळे वॉकिंगसाठी जाणे हे गरजेचं आहे. तिसरं, तुमच्या घरी जर सोफा सेट असेल तर त्याची एक उंची सर्टन उंची करा आणि त्याच्यावर तुम्ही बसा. तुम्ही बसल्यानंतर तुमचे गुडघे खाली असायला पाहिजे आणि तुमचं शरीर वरती असायला पाहिजे. हे सगळ्या ओल्ड एजसाठीही लोकांना हे अडॉप्ट करायला पाहिजे. ऑफिसमध्ये जर तुम्ही असाल तर ऑफिसमध्ये जी चेअर असेल ती थोडी उंच ठेवून बसा. पाय मागे ठेवू नका, पाय जमिनीवर ठेवण्याची गरज आहे सरळ. तर तुमच्या पायावरचा ताण अर्धा त्या जमिनीवर येईल आणि मग त्या नसांना ताण येणार नाही. ज्या प्रकारे पाईप जर सरळ असेल तर पाणी सरळ जाईल, तर त्याला वाकवून ठेवलं की पाण्याला कुठतरी अबस्ट्रॅक्ट होईल या ठिकाणी. आणि खूप वेळ बसू नका आणि कुठे काही करा. तुमच्या पाठीचा कणा सरळ असायला पाहिजे याची तुम्ही खात्री करून घ्या की तुम्ही बसला चेअरवर असला मग पाठीचा कणा सरळ पाहिजे. खाली बसलात का पाठीचा कणा सरळ पाहिजे. हे सगळं केल्यानंतर तुम्ही जेव्हा ऑफिसमधून घरी येता तर एक आसन नक्की करा. मकरासन त्याला आम्ही नाव देतोय, त्याला संजीवनी आसन आम्ही म्हणतो. मकरासनात फक्त पालथं झोपायचंय, पोटावर झोपायचंय, हाताचा स्टँड करायचा आहे, पायांना पूर्ण स्प्रेड करायचंय, टाचा आतमध्ये ठेवायचा आहे आणि टाचा आतमध्ये ठेवून पूर्ण स्पाईनला रिलॅक्स करायचंय. ते नॅचरल ट्रॅक्शन असतं. म्हणजे दिवसभरात तुम्ही जो समोर वाकून काम केलं तर घरी आल्यावर तुम्ही 5 मिनिटं केलं, 1-1 मिनिटाचे 5-10 करा, तर नॅचरली तुमचा जो स्पाईन आहे तो मागे वाकला जाईल, त्याच्यावरचा ताण इमिडिएट कमी होईल. आणि दुसरं, त्याच्यानंतर कुठूनही आला तरी घरी आल्यावर शवासनामध्ये 10-5 मिनिटं झोपा. म्हणजे तुमच्या शरीरातला दिवसभराचा ताण थकवा हा 10 मिनिटात दूर होण्याची शक्ती त्याच्यात आहे. दुसरं, योग निद्रा एक असा पार्ट आहे योगामधला की शरीरातल्या जे मुलं आहेत, शिक्षणाचे जे मुलं आहेत, यांनी योग निद्रेचा वापर करावा. त्यांनी काय करावं, दिवसभराचा शाळेतला अभ्यास, कॉलेजचा अभ्यास आल्यावर रात्री 10-15 मिनिटं सायंकाळी शवासनामध्ये झोपायचं आणि फक्त दिवसभरातला काय आम्ही केलेलं आहे त्याचा एक डोळे बंद करून रिव्ह्यू करायचं आणि श्वासावर फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं. माझा श्वास येतोय, श्वास जातोय, दुसरं काही करायची गरज नाही. हे जर तुम्ही केलं तर निश्चित मी हे सांगू शकतो की तुमचा अभ्यास चांगला होईल, तुमचं शरीर चांगलं राहील, शरीर स्वास्थ्य चांगलं राहील आणि तुम्हाला व्याधीपासून तुम्ही दूर राहाल. आणि पोस्चर खरंच तुम्ही सुधरवा. सरळ बसा, पाठीचा कणा सरळ ठेवा, झोपून मोबाईल बघू नका, सोफासेटवर झोपू नका, सोफासेटवर बसून मोबाईल बघू नका, टीव्ही बघू नका. घरी लोड असतात आमच्या दिवाणावर, आम्ही त्याच्यावर डोकं ठेवून टीव्ही बघतो, त्याच्यावर डोकं ठेवून मोबाईल बघतो, तर ते करू नका. कारण की लोड हाताखाली ठेवण्यासाठी आमच्या याच्यात सांगितलेलं आहे, तर त्याला डोक्याखाली घेऊ नका, तो लोड देऊन जाईल. तर असं करू नका. आणि योग तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही अडॉप्ट करा, जेणेकरून तुमची जीवनशैली बदलली तर तुमचं सगळं रोगचं ही सिस्टम बदलेल आणि तुम्ही सुखी हो, स्वस्थ आहात. क्या बात आहे, नक्कीच आम्ही लक्षात ठेवू याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी. बऱ्याचशा चुका आपण सगळेच करत असतो. आज सरांनी आपल्याला खरंच खूप छान सांगितलंय. सर, तुमचे भविष्यातले प्लॅन्स काय? माझे प्लॅन सांगायचे तर मी काही लोकांना आता या पॅथीनी तयार करायचा माझा विचार आहे की काहीतरी ही पॅथी लुप्त न होता काही लोकांनी हे अडॉप्ट करावी. लोकांना जास्तीत जास्त जागृत कसं करता येईल याच्याकडे कल आहे. कारण की आज
खर्च खूप वाढलेला आहे, औषधांचा खर्च केला की खूप भीती वाटायला लागते लोकांना, तर लोकांना योगाकडे कसं वळवता येईल याचं आहे. दुसरं मी सेमिनारच्या माध्यमातून हे सांगत असतो की बा तुमचे पोस्चर कसे असायला पाहिजे, कसं बसायला पाहिजे, याच्यावर अवेअरनेस करण्याची गरज आहे आणि प्रत्येकाने करावं असं मला वाटतं. आणि या ज्या व्याधी मी सांगितल्या याच्यावर औषधोपचार तुम्ही करा, पण सोबत आमच्या पॅथीला अडॉप्ट करून बघा, जर त्याच्याने फायदा होत असेल तर तुम्ही ऑपरेशन आणि याच्यापासून वाचू शकता. तर ही पॅथी कुठेतरी तुम्ही अडॉप्ट करून बघा, हा लोकांना समजवण्याचा प्रयत्न आम्ही सांगतोय आणि योग शिकवण्याचा. आणि त्यातल्या त्यात शाळेतल्या मुलांना मला खूप हे सांगावं लागेल की शाळेत योग अडॉप्ट करा, त्यांना मेडिटेशनचे धडे द्या, जेणेकरून त्यांचं जे भटकणारं मन असेल ते तिथे कॉन्सन्ट्रेट करू शकतो. आता तुम्हाला एक अजून सांगतो, मी एनएडीटीला योग फॅकल्टी म्हणून काम करत होतो. एनएडीटी म्हणजे सगळे इन्कम टॅक्सचे अधिकारी तिथे तयार होतात, त्यांच्यासाठी तिथे कोर्स योगा कंपल्सरी आहे. त्याच्यासाठी त्यांनी एक 10 मिनिटाचं सेशन मला घ्यायला सांगितलं होतं की वर्गात ते लोक कसं आल्यानंतर सगळे डिस्टर्ब असतात, तर 10 मिनिटाचं सेशन घ्या आणि त्यांचं सगळं बाहेर फिरणारं मन असेल त्याला क्लासरूम मध्ये घेऊन या, याच्यासाठी त्यांनी तो प्रयोग केला होता आणि तो खूप सक्सेस झाला हे सांगायला मला आवडेल. नाही खरंच इतक्या सगळ्या गोष्टी असतात आणि आपण सतत त्या करतोय त्याच्यातून आपल्याला त्रासही होत असतो, पण नेमकं मार्गदर्शन मिळत नाही. आज सरांनी जे काही सांगितलंय ते खरंच आपल्या प्रेक्षकांसाठी खूप कामात येईल आणि त्याच्यात जर आपल्याला फायदा झाला तर नक्की सरांना धन्यवाद द्याल. सर तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप महत्वाची माहिती दिली आणि आपला बहुमूल्य वेळ दिला, त्यासाठी आमच्या पूर्ण शंखनाच्या टीमकडून आपले खूप खूप धन्यवाद.